मग आता त्रिकोण ए बी सी मध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरणार आहे. त्यामध्ये आपलं काय लिहिता येईल बघा, बी सी चा वर्ग अधिक ए बी चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग, याला समीकरण क्रमांक एक देऊ. आता समीकरण एक च्या दोन्ही बाजूस आपण ए सी वर्गने भागू. काय लिहिता येईल बघा, आता आपल्याला बी सी चा वर्ग अधिक ए बी चा वर्ग छेद ए सी चा वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद ए सी वर्ग. आता पद वेगळे करून घेऊ आपण. काय होईल, आपण बघा बी सी चा वर्ग छेद ए सी चा वर्ग अधिक ए बी चा वर्ग छेद ए सी चा वर्ग बरोबर भाग दिला इकडे एक. आता इकडे सॉल्व करून घेऊ, सोडून घेऊ, बी सी छेद ए सी पूर्ण कंसाचा वर्ग अधिक ए बी छेद ए सी पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर एक. बी सी छेद ए सी आणि ए बी छेद ए सी ची किंमत आता इथे आपण टाकणार आहे. काय बघा, आता साईन थीटाचा वर्ग अधिक कॉस थीटाचा वर्ग बरोबर एक, याला आपण कसं घेऊ शकतो, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, याला आपण समीकरण क्रमांक दोन देऊ. आता समीकरण क्रमांक दोन च्या दोन्ही बाजूस आपण साईन वर्ग थीटाने भागू. काय मिळणार आपण बघा, आता साईन वर्ग थीटा छेद साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेद साईन वर्ग थीटा बरोबर एक छेद साईन वर्ग थीटा. आता आपल्याला ठाऊकच आहे की कॉस थीटा छेद साईन थीटा बरोबर कॉट थीटा आणि एक छेद साईन थीटा बरोबर कोसेक थीटा. यावरून आपण काय लिहू शकतो बघा, आता एक अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा, याला आपण समीकरण क्रमांक तीन देऊ. आता समीकरण क्रमांक दोन ला आपण काय करू, कॉस वर्ग थीटाने भागू. काय मिळेल बघा, आता साईन वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा बरोबर एक छेद कॉस वर्ग थीटा. आता पुन्हा साईन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा आणि एक छेद कॉस थीटा बरोबर सेक थीटा. यावर आपण काय लिहू शकतो बघा, टॅन वर्ग थीटा अधिक एक बरोबर सेक वर्ग थीटा, याला आपण लिहू शकतो एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, याला आपण समीकरण क्रमांक चार घेऊ. आता समीकरण क्रमांक दोन तीन आणि चार या मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत.